काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. देशमुख यांच्याशी भाजप नेत्यांनी बोलणी सुरू केलेली आहे. सत्यजित देशमुख हे भाजपकडून शिराळा विधानसभा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांना विधान परिषद मिळणार असल्याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती कैलासवासी शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे सध्या आपल्याबरोबर आहेत. रवींद्र, सांगली जिल्ह्यातल्या राजकारणात ही एक मोठी घटना ठरू शकते जर असं झालं तर, काय अधिक तपशील आहेत याबाबत? अमोल, फार राजकीय दृष्ट्या फार महत्वाची अशी ही घटना आहे, कारण भाजपने विधानसभेसाठी तयारी जोरदार सुरू केली आहे आणि विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रावर भाजपनं विशेष लक्ष असं केंद्रित केलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपकडून टार्गेट करण्यात येत आहे. आणि शरद पवारांचे काँग्रेसमधील जे विरोधी गट आहेत, अनेक वर्षापासून जो पवार विरुद्ध काँग्रेसमधला जो विरोधी गट आहे, त्या गटातील नेत्यांना भाजपनं त्यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. त्यातील एक उदाहरण म्हणजे सत्यजित देशमुख यांना भाजप आपल्याकडे ओढण्यासाठी मागील 6 महिन्यापासून प्रयत्न सुरू होते. आता ती बोलणी अंतिम टप्प्यात आलेली आहेत. याबाबत मुंबईमध्ये आज बैठक सुद्धा होणार आहे आणि यातून सत्यजित देशमुख यांना प्रवेश भाजपमध्ये किंवा प्रवेश दिला जाईल याबाबत ठरलं जाणार आहे. आताच्या सूत्रांच्या माहितीनुसार शिराळा विधानसभेची निवडणूक सत्यजित देशमुख हे भाजपकडून लढतील अशी परिस्थिती आहे. या बदल्यामध्ये विद्यमान जे आमदार आहेत शिवाजीराव नाईक यांना विधान परिषदेवर त्यांचं पुनर्वसन केलं जाईल असं सुद्धा एक फॉर्म्युला समोर येतोय. त्याचबरोबरीनं आणखी सत्यजित देशमुखांच्या बरोबरच जे काँग्रेसमधले नाराज लोक आहेत त्या त्या तालुक्यामध्ये त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे, मात्र आतापर्यंत काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भांडणामध्ये यांना न्याय मिळू शकला नाही किंवा यांचं नेतृत्व तिथं अडकून पडत आहे. अशा नेत्यांना सुद्धा भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या संपूर्ण घडामोडी मागं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पूर्ण तयारी सुरू केलेली आहे आणि एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातील 3 ते 4 नेत्यांची सध्या बोलणी सुरू आहेत. त्यातील पहिलं नाव म्हणजे सत्यजित देशमुखांना पहिल्या टप्प्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. निश्चित, धन्यवाद रवींद्र या सविस्तर माहितीबद्दल. पश्चिम महाराष्ट्रावर भाजपने आता लक्ष केंद्रित केल्याचं या घटनांमधून पुढे येत आहे. आणि आता सत्यजित देशमुख हे भाजपमध्ये जातात का आणि त्याच्या औपचारिक घोषणा कधी करतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल.